पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे समाविष्ट गाव म्हणून चरहुलीकडे पाहिलं जातं. 1997 साली नंतर पिंपरी चिंचवड शहरात ज्या गावांचा समावेश झाला त्यातीलच हे एक चरहुली गाव. देवाची आळंदी तसेच लोहगाव याला चिटकून असल्यामुळे चरहुली गावात मोठमोठे गृह प्रकल्प उभे राहिले. त्यातच महापालिकेच्या नियोजनबद्ध विकास आराखड्यामुळे चरहुलीचे गाव पण जाऊन शहरी बाज मिळाला. आज चरहुलीत राहण्यासाठी अनेकांची पसंती मिळत आहे. याबरोबरच मोठ्या मोठ्या नामांकित संस्थेचे गृह प्रकल्प देखील या ठिकाणी सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून येथे 2002, 2007, 2012 आणि 2017 अशा 4 पंचवार्षिक महापालिकेच्या निवडणुका झाल्या. सुरुवातीला शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपाचा बालेकिल्ला असा राजकीय प्रवास चरहुली गावाने केला आहे. यामुळे 2002 ते 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या अनुषंगाने या परिसराचा जो काही विकास झाला आहे तो राष्ट्रवादीनेच केला असल्याचे येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक सांगत आहेत. यातूनच या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि नेत्या मंडळींमध्ये कधी पोस्टर युद्ध तर कधी दैनिकांमधून जाहिरातबाजी होऊन कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात. आता अशा प्रकारामध्ये महापालिकेची जवळ येणारी निवडणूक पाहता अशा प्रकारांमध्ये वेग आलाय. असं असले तरी चरहुलीचे बदललेले रूप आणि विकास हा भाजपमुळे आणि आमदार महेश लांडगे यांच्यामुळे झाला असल्याचे भाजपाचे पदाधिकारी सांगत आहेत. पण विकास कोणीही करेना, यापेक्षा आम्हाला सोयी सुविधा मिळत आहेत या आनंदातच येथील मतदार मात्र खुश आहे.